महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मध्यान्ह योजनेचा शुभारंभ 18 जून रोजी होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब सदाकळे यांनी ही माहिती दिली. सिद्धनाथ मंगल कार्यालयात 18 जून रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंटरिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष निवास बाळासाहेब गायकवाड, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाला बाळवणीच्या सरपंच विमल माळी, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, बाळवणीचे माजी सरपंच महेश घोरपडे, नामदेव चव्हाण, सोनेला कारखान्याचे संचालक संभाजी धनवडे, ग्रामपंचायत बाळवणीचे उपसरपंच मालाजी पाटील, राजेंद्र शिंदे, लक्ष्मण चव्हाण, पंचशील नगरचे सरपंच सदाशिव नलवडे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युवराज सदाकळे, सामाजिक कार्यकर्ते झाकीरभाई होबळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड, शिराळा तालुका अध्यक्ष सदाशिव पाटील, कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ, वावा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटसुते उपस्थित राहणार आहेत.